Farmers of Pilgaon, alongside Comunidad members, have formally filed an objection to the Director of Mines and Geology regarding the route permit issued to Vedanta Limited for the Bicholim block. The community argues that the permit was granted without verifying the necessary ownership documents. जे पारंपरिक आपली शेती करून हंगा जर आपल्या जो उदरनिर्वाह चलता हे शेतकऱ्यांनी एक बारीक पीसफूल प्रोटेस्ट आणि मोर्चा कसा डायरेक्टर ऑफ माइन्सार हाडलेलो. हेचे मुख्य कारण म्हणजे आज हेच्या पावसान जो ट्रान्सपोर्ट चालू असा बिचोलीच्यान थारमारा शेतीकडे आणि हो ट्रान्सपोर्ट रूट परमिट जो इश्यू केला तो डायरेक्टर ऑफ माइन्सान केला आणि रूट परमिट दिता असताना त्यांनी जो रूट दिला पण तो प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या दिला. आता प्रायव्हेट प्रॉपर्टी कोणाची? प्रायव्हेट प्रॉपर्टी कुंडात कम्युनिदाद जी आता पिळगावची त्यांची असा. आणि हे हंगा जमलेले सगळे शेतकार जवळजवळ 160 शेतकार असा त्या शेतांचेर आज ट्रान्सपोर्ट चालू असा. एका सायडीन सरकार सांगता शेती करा आणि दुसऱ्या सायडीन शेतीची अशी नाशाडी करता. आम्ही ज्या दिवशी स्टॉप केलं ट्रान्सपोर्ट मंडे डेप्युटी कलेक्टरान आमकां बिचोलच्या सांगले की ट्रान्झिट परमिट जे असा ते डायरेक्टर ऑफ माइन्सान दिला आणि तो आपण स्टॉप करू शकना. त्याच्या खातीर आज आम्ही सगळे डायरेक्टर ऑफ माइन्साकडे आयले विचारपाक त्याका की तू रूट परमिट प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या कसं देऊ शकता. तो ताणें ॲडमिट केलें की हे गजाली आपल्याकडे खबर ना म्हणून खबर ना जाल्यार म्हटलं ती ऑर्डर रिवर्क कर आणि रूट परमिट जो असा पण तो कॅन्सल कर इमिजिएटली. इमिजिएटली ताणें आपल्या इन्स्पेक्टर जो असा जिओलॉजिस्ट त्याका इन्स्ट्रक्शन दिला वचून ते व्हेरीफाय कर म्हणून आणि आपल्याक रिपोर्ट दी आज सांगतो. आम्ही त्याला एकूच शिकवणी दिल्या की आयज जो येला आम्ही पीसफुली येयले हांगासर तुका रिक्वेस्ट दिवपाक फाल्यां पर्यंत जर ट्रान्सपोर्ट बंद जायना प्रायव्हेट प्रॉपर्टीच्यान जाल्यार मंडेच्यान हे शेतकार जे हांगा आसा ते मंडे थंय येवन बसतले डीएमजीन आणि हेची पूर्ण जबाबदारी जी आहा पळय ती फाल्यां डीएमजी घेवची पडटली. सो आयज ते इन्स्पेक्शनाक येता आमी वतले तेच्या वांगडा ते रिपोर्ट कितें जाता ते पळयता. सेकेंड इशू आसलो तो सगळे तुमकां एस्केलेट करतलो जायना जाल्यार आमी आमचो लिगल फॉर्मेलिटी ऑलरेडी स्टार्ट केला विदीन दीस टू डेज आमी आमचे फायनलायज करतले. टू एन एक्सटेंड तेंची ए सी एंजेटींग चॅलेंज जाल्लेली आसा. ए सी ऑलरेडी चॅलेंज केल्लेली आसा पूण आतां जसो तुमी प्रश्न विचारलेलो पावसाळ्यानूच कित्याक पावसाळ्यान रिस्क सगळ्यांत हाय आसा. आतां जर एक्सिडेंट जायत जाल्यार कोणाचो जीव वचूं शकता म्हणून रिस्क जो कॅटेगरायजेशन आसा तो सगळ्यांत हाय आसा हाय प्रायोरिटीचेर वयता. बाकीच्या टायमार आमी बसोन उलोवन झगडी मारून टायम घेवं शकता पूण आतां जर थंय आमी उलयताना थंय तो विचरून पडात आनी जीव वचात जाल्यार दीस इज द टॉप प्रायोरिटी रिस्क. हें सरकाराक कळपाक जाय रिस्क एसेस करपाक कळपाक जाय हें काम तेंचें आमकां सांगचें पडटा तेंकां. आनी तरी आसतना जर ते आयकना जाल्यार मागीर कोणाचो जीव वचत जर लोकूय रावता आनी सरकारूय रावला जाल्यार पळोवया आमी बीन. सो आयज इन्स्पेक्शन जाल्या उपरांत तुमी तेंचे वांगडा डिस्कस करून इन्स्पेक्शन जाल्या नंतर आयज रिपोर्टर दितले रिपोर्ट दितले तांकां मागीर हांवें फाल्यां म्हटल्यार ते रिवोक करपाक जाय असो आमचो डिमांड आसा. हेंच्या वतीन हांव परत एकदां मिडियाच्या माध्यमांतल्यान सांगपाक सोदतां की हांगा सस्टेनेबल मायनिंगाक सगळ्यांचो सपोर्ट आसा. सस्टेनेबल लोकांक त्रास करनासतना जे हायकोर्टान एस ओ पी दिल्या ती फॉलो जर करता जाल्यार पोस्ट पोन्सून ते स्टार्ट करूं येता इन सस्टेनेबल मॅनर. बट अशें रॅम्पंट मायनींग कोणाक विचारनासतना आनी रायट टू लायफ असं कॉर्पोरेशन सांगले एट द कॉस्ट ऑफ लायफ आमकां हांगा मायनींग नाका. थंयसर कोणाचो जीव गेलो एक्सिडेंट जाल्यार हू वील बी रिस्पॉन्सिबल हू वील बी अकाउंटेबल. आमी सांगता ते मान्य ना जाल्यार तुमचो मनीस धाड म्हणून सांगले. सो आतां तेणी दोन जिओलॉजिस्ट दिला आमी तेंकां घेवन सायट इन्स्पेक्शनाक वयतात. थंयसर तेंच्यांनी पळोवनी प्रॉब्लम हांगासर तेंच्यांनी सायट पळयनासतना परवानग्यो दिल्लेल्यो आसा. सायट कंडिशन्स पळयनासतना परवानग्यो दिल्लेल्यो आसा ऑफिसान बसोन म्हणून थंय कितें चल्लां तें तेंच्या राज्याक खबरूच ना. आयज व्हरोन दाखयतले म्हटल्यार ऑफिसान थंय बातमी पावली आयज अख्खो दीसभर ट्रान्सपोर्ट बंद आसा तेंचो अर्दो दीस सोंपलो सकाळच्यान एक ट्रक हालोवंक ना. तरी आसतना आमी व्हरोन तेंकां दाखयतले आमी तेंकां फोटोज प्रोड्यूस केल्लेले आसा परिस्थिती कितें जाता ती. थंयसर पावसाळ्यान ट्रान्सपोर्ट करीत जाल्या आनी पावसाळ्यान ट्रान्सपोर्टेशन करपाक जायना म्हणून तेंचोच ऑर्डर आसा पूण ते सांगता डॉमेस्टीक कन्झम्पशनाक केल्यार जाता पूण द पर्पज इज डिफिडेंट. ते येवन तेंकां पळोवनी सायटीचेर म्हणून आमी तेंकां घेवन आतां वयता सायटीर तेंकां दाखयता. फक्त पावसाळ्यानूच तुमकां थंय ट्रान्सपोर्टेशन नाका काय अशेंच बंद करपाचें म्हणून माकडे? पावसाळ्यान थंय लोकांक त्रास जातातूच तेणी सांगल्या पसून मेन मुद्दो आसा पळय ती शेतांच्या आणि कम्युनिदाद प्रॉपर्टी तेंकां अलाव केला यूज करपाक. जेंचे जमीन आसा तेंकां विचारूकूच ना तेंचे कन्सेंटूच ना.
कोण तरी आहेत मॅने कशी पुरानी कॅपिटलिस्ट आपण डिक्लेरेशन दिता की हे आपलं रूट म्हणून आणि हे अटमोस्ट गुड फेथ हो प्रिन्सिपल लावून ते ॲक्सेप्ट करतात. हेचे रिपोकेशन किती जातले जाणा जी आयज मायनिंग लिजीस दिल्या आमची देवळां जी आसात गोयची फेमस देवळां ती आयज लिजा भितर आसा घरां आसा. फाल्यां होच डिपार्टमेंट सांगतलो की तांकां इसी दिल्यात त्या एका देवळां तेतून एरियेक फाल्यां त्या लोकांचे आयकना. हे सोल्युशन आयज काडपाची गरज आसा. प्रायव्हेट प्रॉपर्टीच्यान तुम्ही विदाऊट ओनर कन्सेंट हे अलाउड करू शकना होच आमचो डिमांड. लिगल ॲक्शन किती आता पण आमची जी पण किती आता पण आमचे ते किती पण जीवनाचं एक जो आमचा आधार असा की आमची शेतां असा. आज सरकारच्या माध्यमातून खूपशो फॅसिलिटी शेतकऱ्यांक दिता सरकार. पण आज आमची शेतां ज्या शेतांसून यांच्यानी मायनिंग चालू केलेले असा रस्ते आमचे परमिशन घेनासतना आमचा कसलेच कांयच अनुभव हे आयडिया घेनासतना आमच्या शेतातल्यान यांच्यानी रस्तो काढलेलो असा. आमचा कसलेच आणि आता आम्ही जर त्या शेतांसून आमच्या दुसऱ्या फुडल्या शेतात वयतले जाल्यार थंय पुलीस दवरलेले असा. ते आमकां तुम्ही खंयता रे आमकां आडयता म्हणजे आम्ही आमच्या शेतान सुद्धा वचपाक आयज आमकां थंय बंदी असा. त्यांना आमच्या जीवनाचो प्रश्न सरकारान सोडोवपाचो की आमची शेतां आमच्या ताब्यान दिवन जेणे करून आम्ही आमच्या भुरग्या बाळांचे जावं जे गरीब लोक असा गरीब कष्टकरी लोक आहात त्यांना कष्ट करून आपले पोट भरून त्या शेतात आपली उदरगत करतील इतकेच आमचे सांगणे असा. तुम्ही सध्या रोयता तिंगा? सध्या ते कोडिंग असा. त्याचे कारण म्हणजे हे माती गेल्या पण आमचे काम चालू असा. आम्ही मशिनरी हाडून चालू करपाचे केला. आता ते आणि कित्याक आता ते कोणाक काय हे ना किरे बाबा काम धंद्याचं थंय कांयच हे ना आधार ना. जे किरे कंपनी सुद्धा आता लोकांक कॉन्ट्रॅक्ट सिस्टम केलेली असा थंय लोक आता सगळं बेकार असा. फार्मर्स ते टोटल 167 असा ते इफेक्टेड आताची जी इफेक्टेड असा ती 167 इफेक्टेड असा. जमीन पडींग किती वर्साली ना 2012 सून आम्ही शेत लावप चालू आसले. हे हालीच तेंच्यानी अशें हें केलें आनी बंद केलां. माती घातल्या सगळ्या आमी तेंकां सांगीत आसले ते सांगता काडटा काडटा पूण हो वेळ कांय ना. आनी आतां आमी जगपाचें कशें मायनिंगाची माती गेल्या ती आणि दुसरीकडे पण शेत असा पळ दुसरीकडे जे शेत असा पळ त्यांच्यानी पत्र्याचे कंपाऊंड घातलेले असा आणि त्यांनी भेदर किती करता ते कळव ना आमकां. त्यांच्यानी सगळे पुरून उडयलेले असा आणि हे